सुप्रभात मित्रांनो, मी सचिन दरिफळे स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टोरीज ऑन राईड। मित्रांनो, आज शिवजयंती आहे। अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा आहे आणि आज आपण पूर्ण त्या कार्यक्रमाचा व्लॉग बनवणार आहोत। आणि आत्ता सध्या सकाळचे 8 वाजलेले आहेत आणि आपण चाललोय शिवज्योत आणायला, जी आपल्याला वाशी शिवतीर्थावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकावरून आपल्याला ती जुईनगर येथे आणायची आहे। राजमुद्रा प्रतिष्ठानसोबत आपण जाणार आहोत आणि पुढचं जे काय आहे कार्यक्रम दिवसभराचा तो तुम्हाला डिटेल समजेल, पण व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि आपल्याबरोबर आज तुषार, संकेत, वेदांत आणि अमित आहे आणि अजून भरपूर जण आहेत जे आपल्याला वाशीमध्ये मिळणार आहेत। तर चला तर भेटूयात पुढे। गिरीशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा। कौला तारा की राजा शिवाजी राजा, मित्रांनो आताच शिवज्योतीचं आगमन झालेलं आहे। तुम्ही मागं बघू शकता, गर्दी आहे भरपूर अशी आणि आता आरती होणार आहे थोड्याच वेळात महाराजांची आणि त्यानंतरचा पुढील कार्यक्रम आपण बघूया, मला पण एवढा माहिती नाही आहे। चला तर मित्रांनो शिवज्योतीचं आगमन पण झालंय आणि आपण आता आरती पण केलेली आहे। आता पुढील कार्यक्रम जो आहे तो मिरवणूक आहे, संध्याकाळी 5 वाजता, पारंपरिक वाद्य आहे ढोल ताशा पथक आणि मस्त अशी मिरवणूक आहे। आपण त्याचं पण फुटेज करणार आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू बघा, व्हिडिओवरती कंटिन्यू राहा।
केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परतते. सुखाचा केला त्याग मनोनि तर मित्रांनो, संपूर्ण असा सकाळपासून ते संध्याकाळ रात्रीपर्यंतचा मिरवणुकीचा सगळा कार्यक्रम आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आणि आत्ता राजमुद्रा प्रतिष्ठानची विश्वस्त मंडळी आहेत आपल्याबरोबर. आणि राजमुद्रा प्रतिष्ठान हे फक्त शिवजयंतीपुरतं मर्यादित नसून त्यांचे वर्षभराचे विविध असे कार्य आहेत, विविध अशी ते मदत करतात. तर ते जाणून घेऊयात दादांच्याच तोंडाने. तर दादा 2 मिनिटात आपल्याला सांगतील काय ते. तर दादा, काय असेल हे म्हणजे राजमुद्रा प्रतिष्ठान हे कधीपासून सुरू झालं आहे, ते काय उद्देशाने सुरू केलं आपण, आणि पुढे आपण आता अजून जे आता हे कितवं वर्ष आपलं आणि काय मोठं आहे आपला, ते तुम्ही 2 शब्दात सांगा. नक्की. जय शिवराय. राजमुद्रा प्रतिष्ठानची स्थापना आमची 2011 झाली. आज जवळजवळ हे 13वं वर्ष आमचं जे आम्ही शिवकार्य करतोय. तर शिवकार्य म्हणजे फक्त आम्ही शिवजयंतीच न करता समाजकार्याला सुद्धा आमचा भरपूर हातभार असतो. आम्ही जवळजवळ सांगशी या ठिकाणी जवळजवळ 10 ते 15 असे पाडे आहेत आणि तिकडे जवळजवळ 6 शाळा आहेत. त्या 6 शाळेमध्ये आम्ही शैक्षणिक मदत देतो, त्यांना जे शैक्षणिक गरजा आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नव्हे, गडद किल्ले संवर्धन करण्यासुद्धा आम्ही प्रयत्न करतो. जो तुम्ही आता बेलापूर किल्ला बघताय, या बेलापूर किल्ल्याची सुरुवातसुद्धा साफसफाई म्हणा किंवा डागडुजी म्हणा याची सुरुवातसुद्धा राजमुद्रा प्रतिष्ठानपासूनच झालेली आहे. आणि एवढंच नव्हे तर बालविकास विद्यामंदिर जे जोगेश्वरीला एक नावाजलेली शाळा आहे, या शाळेमध्ये राजमुद्रा प्रतिष्ठानतर्फे इतिहास विषयामध्ये प्रथम क्रमांक येणाऱ्याला रोख पारितोषिक आणि आपण शिवरायांची प्रतिमा नेहमीच देत असतो. तर समाजामध्ये ज्या अडीअडचणी असतात, ज्या आर्थिक काही गोष्टी असतात, त्या आर्थिक गोष्टींनासुद्धा राजमुद्रा प्रतिष्ठान नेहमीच हातभार करत असतो. कारण राजमुद्रा प्रतिष्ठानचं एक ध्येय आहे की समाजकार्य हेच खरं शिवकार्य आहे आणि हे शिवकार्य आम्ही नेहमी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. जय शिवराय. तर मित्रांनो, कार्यक्रम झालेला आहे आणि आता व्हिडिओ एंड करतोय. मी सचिन रजा घेतो तुमची. भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. ही व्हिडिओ काही कारणास्तव तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.